Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 10वी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 1, पाठ 3, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, भाग 1. या पाठात आपण पाहणार आहोत रासायनिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम आणि रासायनिक समीकरण संतुलित करणे. थोडे आठवा. मूलद्रव्याच्या आणि संयुगाच्या रेणूचे प्रकार कोणकोणते आहेत? मूलद्रव्ये धातू, अधातू आणि धातू सदृश या प्रकारात येतात. संयुगे ही दोन किंवा अधिक मूलद्रव्यांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन बनतात. संयुगात घटक मूलद्रव्यांचे प्रमाण निश्चित असते, मात्र गुणधर्म घटक मूलद्रव्याहूनही वेगळे असतात. दुसरा प्रश्न, मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय? आयनिक बंध निर्माण होताना त्या मूलद्रव्याच्या अणूंची इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची संख्या म्हणजे संयुजा होय. प्रश्न 3, विविध संयुगांची रासायनिक रेणूसूत्रे लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते? संयुगांची रेणूसूत्रे कशी लिहितात? विविध संयुगांची रासायनिक रेणूसूत्रे लिहिताना मूलकांची संज्ञा व संयुजा माहीत असणे आवश्यक आहे. संयुगांची रेणूसूत्रे लिहिताना आयनांची संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात. संयुजांचा तिरकस गुणाकार करून रासायनिक सूत्र मिळते. रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो. ह्या उलट भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. पुढील तक्त्यात दिलेल्या घटनांमधील भौतिक आणि रासायनिक बदल ओळखा. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे, भौतिक बदल, अन्न शिजवणे, रासायनिक बदल, फळ परिपक्व होणे, रासायनिक बदल, दुधाचे दह्यात रूपांतर होणे, रासायनिक बदल, पाण्याचे बाष्पीभवन होणे, भौतिक बदल, जठरामध्ये अन्न पचणे, रासायनिक बदल, डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे, रासायनिक बदल, शहाबादी फरशीवर किंवा कडप्प्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे, रासायनिक बदल, उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे, रासायनिक बदल. भौतिक बदल. तापमान, दाब यासारखे परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो. बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो. भौतिक बदलांमध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते. उदाहरणार्थ, बर्फ तापविल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर होते, पाणी थंड केल्यावर त्याचे बर्फात रूपांतर होते. रासायनिक बदल. एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले तर त्याला रासायनिक बदल म्हणतात. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात. रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थांमध्ये होते. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते म्हणतात. रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहितात. रासायनिक समीकरणे. कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. ही रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे मांडता येते.
अशा प्रकारे शब्दांच्या स्वरूपात केलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या साध्या मांडणीला शाब्दिक समीकरण असे म्हणतात. हेच शाब्दिक समीकरण अजून संक्षिप्त स्वरूपात रासायनिक सूत्रांचा वापर करून लिहिता येते. हे रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण असे म्हणतात. रासायनिक समीकरणाचे लेखन. एक, रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूस लिहितात. दोन, जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात. नंबर तीन, अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करतात. वायुरूप असेल तर गॅस म्हणजे जी, द्रवरूप असेल तर लिक्विड म्हणजे एल आणि स्थायुरूप असेल तर सॉलिड म्हणजे एस ही अक्षरे वापरतात. तसेच जी ऐवजी वरचा बाण आणि एस ऐवजी खालचा बाण देखील दर्शवता येते. त्याचप्रमाणे जलीय द्रावण असेल तर कंसामध्ये AQ ही अक्षरे लिहिली जातात. चार, जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रिया दर्शक बाणाच्या वर हे चिन्ह काढून दर्शवतात. पाच, काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अटी बाणाच्या खाली किंवा वर दर्शवितात. सहा, अभिक्रियाकारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात. अशा प्रकारे रासायनिक समीकरणांचे लेखन करतात. करून पहा. त्यासाठी आपण ते वापरूया परीक्षा नळी, शंकूपात्र, तराजू इत्यादी. रासायनिक पदार्थ: सोडियम क्लोराईड, सिल्वर नायट्रेट यांची द्रावणे. सोडियम क्लोराईडचे द्रावण शंकूपात्रात घ्या व सिल्वर नायट्रेटचे द्रावण परीक्षा नळीत घ्या. परीक्षा नळीला दोरा बांधून काळजीपूर्वक ती शंकूपात्रात सोडा. रबरी बूच लावून शंकूपात्र हवाबंद करा. शंकूपात्राचे तराजूच्या सहाय्याने वजन करा. आता शंकूपात्र तिरके करून परीक्षा नळीतील द्रावण शंकूपात्रातील द्रावणात मिसळा. शंकूपात्राचे पुन्हा वजन करा. तुम्हाला कोणते बदल आढळले? एखादा अविद्राव्य पदार्थ तयार झाला का? वजनामध्ये काही बदल झाला का? येथे सिल्वर नायट्रेट व सोडियम क्लोराईड यांच्यात अभिक्रिया होते आणि पांढऱ्या रंगाचा सिल्वर क्लोराईडचा अवक्षेप तयार होतो. म्हणजेच सिल्वर क्लोराईड हा अविद्राव्य पदार्थ तयार होतो. याच्यात वजनामध्ये कोणताच बदल होत नाही. माहीत आहे का तुम्हाला? सिल्वर नायट्रेटचा वापर मतदानाच्या शाईमध्ये केला जातो. रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे. ज्या समीकरणांमध्ये अभिक्रियाकारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्यांच्या अणूच्या संख्ये इतकीच आहे असे दिसते अशा समीकरणाला संतुलित समीकरण असे म्हणतात. कोणत्याही अभिक्रियेमध्ये उत्पादितांमधील प्रत्येक मूलद्रव्याचे एकूण वस्तुमान हे अभिकारकांमधील त्या मूलद्रव्याच्या एकूण वस्तुमाना इतकेच असते. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. रासायनिक समीकरणाचे संतुलन पायरी पायरीने करतात. त्यासाठी प्रयत्न प्रमाद पद्धती वापरतात. पायरी पहिली, दिलेले समीकरण रासायनिक सूत्र वापरून लिहा. समीकरण हे संतुलित आहे की नाही हे तपासण्यासाठी समीकरणाच्या
दोन बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करा. या तक्त्यावरून आपल्याला असे दिसते की सोडियम आणि हायड्रोजन यांची डावी आणि उजवी बाजू समान नाही, म्हणून हे संतुलित समीकरण नाही. पायरी तिसरी, समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहेत त्या संयुगापासून करणे सोयीचे असते. तसेच ह्या संयुगातील ज्या मूलद्रव्याचे अणू दोन बाजूला असमान असतील त्या मूलद्रव्याचा विचार प्रथम करणे सोयीचे असते. येथे सोडियमची अणुसंख्या 2 करण्यासाठी NaOH हे सूत्र बदलून Na2OH असे करता येणार नाही. त्याऐवजी NaOHला 2 हा सहगुणक लावावा लागेल आणि हे केल्यानंतर तयार होणारे समीकरण असे असेल. इथे ऑक्सिजन व हायड्रोजनची अणुसंख्या असमान असल्याचे कळते, त्यामुळे H2O ह्या उत्पादिताला 2 हा सहगुणक आपल्याला लावावे लागेल. त्यानंतर तयार झाले हे समीकरण. हे संतुलित आहे की नाही हे तक्ता बनवून आपल्याला तपासता येते. दोन्ही बाजूला मूलद्रव्याची अणुसंख्या आता समान आहे, म्हणून हे संतुलित समीकरण आहे. शेवटची पायरी म्हणजे अंतिम संतुलित समीकरण पुन्हा लिहावे. अशा प्रकारे पायरी पायरीने एकेका मूलद्रव्याच्या अणुसंख्येचे संतुलन करण्यासाठी योग्य त्या अभिकारक किंवा उत्पादिताला योग्य तो सहगुणक लावून असंतुलित रासायनिक समीकरणापासून संतुलित समीकरण मिळवता येते. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. रासायनिक अभिक्रिया दरावर परिणाम करणारे घटक आणि ऑक्सिडीकरण व क्षपण हे घटक आपण पाहणार आहोत याच पाठाच्या भाग 2 या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. लवकरच भेटूया याच पाठाचा भाग 2 या व्हिडिओसह.